काही लोक आपल्या मनाने निर्णय घेतात, तर काही लोक आपल्या बुद्धीने निर्णय घेतात. असेच बुद्धीने निर्णय घेणारी रास म्हणजे मिथुन रास. अशा या मिथुन राशीच्या ऑगस्ट 2024 मध्ये उत्पन्न वाढण्याच्या शक्यता आहेत. त्याचबरोबर नोकरी बदलायची असेल तर त्यासाठी सुद्धा हा चांगला काळ आहे. गुंतवणुकीतून सुद्धा लाभ होऊ शकतो. मुलांकडून सुद्धा मिथुन राशीच्या लोकांना एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. थोडक्यात काय, नशिबाची साथ त्यांना या काळात मिळू शकते. पण मी नेहमी म्हणते तसं, सगळ्या गोष्टी नेहमी चांगल्या घडतात असं नाही. आयुष्य म्हणजे कुछ खट्टा कुछ मीठा असं असतं, बरोबर? त्यामुळेच आणखीन कुठल्या गोष्टींच्या बाबतीत सावधगिरी मिथुन राशीच्या लोकांना घ्यावी लागणार आहे किंवा कोणत्या गोष्टी मनाविरुद्ध घडणार आहेत हे सुद्धा तुम्ही जाणून घ्यायला हवं, बरोबर? त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मित्रांनो, तुम्ही आमचे व्हिडिओ नियमित ऐकताय, भरभरून कमेंट सुद्धा करता, तुमच्या प्रतिक्रिया नोंदवता, चांगली गोष्ट आहे. पण तुमच्यापैकी 80% लोक अशी आहेत ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केले हो, म्हणून तर आमची प्रेमळ विनंती ऐका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता वळूया मिथुन राशीकडे. मंडळी, बुध हा बुद्धीचा कारक ग्रह आहे, म्हणजे एखाद्याला खूप चांगली स्मरणशक्ती असते किंवा एखादी व्यक्ती एखादी गोष्ट बघते आणि पक्की लक्षात ठेवते, ही सगळी आपल्या बुद्धीची करामत असते, बरोबर? आणि हाच बुद्धीचा कारक असणारा बुध ग्रह मिथुन राशीचा स्वामी असतो. म्हणून तर मिथुन राशीचे लोक बुद्धीने विचार करतात आणि बुद्धीने निर्णय घेतात. म्हणूनच तर मिथुन राशीच्या व्यक्ती उत्तम वकील, प्राध्यापक, वक्ता, इन्कम टॅक्स, सेल्स टॅक्स, कन्सल्टंट, व्यापारी या सगळ्या क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करू शकतात. खास करून ज्या व्यवसायात लोकांशी सतत बोलावं लागतं ना, लोकांना कन्व्हिन्स करावं लागतं, अशा क्षेत्रामध्ये मिथुन राशीची लोकं चमकतात. मग ते रेडिओ कलाकार असतील, वृत्तपत्र संपादक असतील, बातमीदार असतील, अशा सगळ्या कामांमध्ये मिथुन राशीची लोकं चांगलं नाव कमावतात. कारण बुध हा ग्रह फक्त बुद्धीचा कारक आहे असं नाही तर बोलण्याची कला सुद्धा देतो. म्हणून तर मिथुन राशीच्या लोकांकडे बोलण्याचं कौशल्य सुद्धा असतं असंच बघायला मिळतं. खास करून हजर जबाबीपणा, जिथल्या तिथे उत्तर देऊन मोकळे, त्याचबरोबर एकच शब्द बोलतील पण सगळ्यांना हसवून हसवून लोळवतील, अशा सुद्धा व्यक्ती मिथुन राशीच्या आढळतात. तर अशा या मिथुन राशीच्या लोकांना ऑगस्ट महिन्यामध्ये आरोग्याची मात्र काळजी घ्यावी लागणार आहे. पहिल्यापासूनच जरा आरोग्याकडे लक्ष द्या. छोट्या मोठ्या कुरबुरी असतील तर दुर्लक्ष करू नका, म्हणजे त्रास वाढणार नाही. वेळीच डॉक्टरांकडे जा आणि औषध उपचार घ्या. आपला कामधंदा असेल किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्या असतील, या सगळ्यातून तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ काढावा लागेल. करिअरच्या बाबतीत बोलायचं झालं तर हा महिना ठीकठाक राहील. व्यापारात काही गोष्टी जरा इकडे तिकडे होतील, परंतु परदेशी संपर्कांनी तुम्हाला लाभ होऊ शकतो व्यापारामध्ये. नोकरीमध्ये स्थिती अनुकूल राहील. तुमचे जे सहकारी आहेत ते तुमच्या सोबत राहतील, त्यांची साथ तुम्हाला मिळेल. फक्त तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे की कुठल्याही प्रकारच्या शॉर्टकट पासून स्वतःचा बचाव करायचा. यशाला कुठलाही शॉर्टकट नसतो हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, खास करून ऑगस्ट महिन्यामध्ये. आता जर तुम्ही प्रेमात असाल तर प्रेमसंबंधांमध्ये काही आव्हानात्मक स्थिती उद्भवू शकते. त्यावर उपाय म्हणजे तुमच्या मनात जे काही आहे ते आपल्या जोडीदाराशी मन मोकळं बोलायचं आहे, त्यामुळे येणाऱ्या परिस्थितीचा सामना दोघं मिळून करू शकाल. विद्यार्थ्यांसाठी यशाचे उत्तम योग ऑगस्ट महिन्यामध्ये तयार होत आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांनी भरपूर मेहनत करायची आहे, त्यांना यश नक्कीच मिळणार आहे. आर्थिक बाबतीत सांगायचं झालं तर खर्च हा गरजेपेक्षा अधिक होताना दिसेल, त्यावर नियंत्रण तुम्हाला ठेवावं लागेल. जरी चांगल्या गोष्टीसाठी खर्च होत असला तरी तो प्रमाणात व्हायला हवा, नाहीतर तुमच्यावर आर्थिक बोजा वाढू शकतो हे लक्षात ठेवा. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी शेवटी मात्र काही आर्थिक लाभाचे योग बनतायत, त्याचा फायदा तुम्हाला होईल. म्हणजेच महिन्याच्या सुरुवातीला जरी खर्च झाला तरी महिन्याच्या शेवटी शेवटी आर्थिक लाभ होण्याचे योग आहेत. कौटुंबिक जीवनात थोडीशी चढ उताराची स्थिती राहील. कुणालाही उलटसुलट काही बोलू नका, आपल्या वाणीवर जरा संयम या महिन्यात तरी ठेवा आणि कौटुंबिक जीवनाला उत्तम बनवण्यासाठी प्रयत्न करा. आता ज्यांना परदेशी जाण्याची इच्छा आहे किंवा त्यासाठी खूप दिवसांपासून ते प्रयत्न करत आहेत अशांबद्दल बोलूया. परदेशी जाण्याचे योग तर आहेत, म्हणजे तशी सूचना येऊ शकते. प्रत्यक्षात परदेशी जायला जरा वेळ लागू शकतो, पण शुभ सूचना त्या संदर्भात तुम्हाला या महिन्यात मिळू शकते. मंडळी, मिथुन राशीच्या लोकांना ज्या काही अडचणी त्यांच्या आयुष्यात येत आहेत त्यासाठी ते एक उपाय करू शकतात, तो म्हणजे नियमित श्री विष्णू सहस्रनामाचा पाठ करणं.
हे स्तोत्र आहे. हे स्तोत्र नियमित म्हटल्यास मिथुन राशीच्या लोकांना नक्कीच लाभ होईल. तसे तर उपाय अनेक आहेत. मिथुन राशीच्या लोकांनी गणरायाची उपासना केली तर त्यांना लाभ होतो. गणपती बाप्पाच्या उपासनेचा फायदा मिथुन राशीच्या लोकांना होत असतो. म्हणून जर तुम्हाला काही आर्थिक अडचणी असतील किंवा घरात काही न सुटणाऱ्या समस्या असतील तर तुम्ही गणरायाला शरण जावं. गणपती बाप्पाच्या एखाद्या मंत्राचा जप नियमित करा किंवा गणपती अथर्वशीर्ष म्हणा किंवा गणेश स्तोत्र जरी म्हटलात संकटनाशन गणेश स्तोत्र, यापैकी कुठलाही एक उपाय केलात तरी सुद्धा तुम्हाला लाभ होऊ शकतो. त्याचबरोबर मिथुन राशीच्या ज्या व्यक्ती अविवाहित आहेत त्यांना एक सल्ला दिला जातो की मिथुनेच्या व्यक्तीला बुद्धिमान व्यक्तींचा सहवास आवडतो. बुद्धिमान व्यक्तींच्या सहवासामध्ये मिथुन राशीच्या व्यक्ती रमतात. म्हणून जोडीदार निवडताना या गोष्टीची काळजी नक्की घ्यावी. कारण निर्बुद्ध जोडीदार मिळाल्यास मिथुन राशीच्या व्यक्ती या निराश होतात. असं होऊ नये म्हणूनच मिथुन राशीच्या व्यक्तींनी आपला जोडीदार निवडताना त्याच्याशी आपले विचार किती जुळतायत, बौद्धिक पातळीवर किती चांगला प्रतिसाद मिळतोय या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा. त्याचबरोबर मिथुन राशीच्या लोकांसाठी आणखीन एक सल्ला नेहमी दिला जातो, तो म्हणजे तुमच्या बौद्धिक क्षमतेचा चुकीचा वापर करणं टाळा. कुठल्याही प्रकारे कुणाचीही फसवणूक किंवा कुणालाही चुकीचं मार्गदर्शन करणं, खोट्या नाट्या गोष्टी करणं, या सगळ्या गोष्टींपासून मिथुन राशीच्या लोकांनी लांबच राहायला हवं. तसं तर या गोष्टींपासून सगळ्याच राशीच्या लोकांनी लांब राहायला हवं, पण खास करून मिथुन राशीच्या बौद्धिक हुशारीचा दुरुपयोग कोणी करून घेत नाहीये ना, याची काळजी मिथुन राशीच्या लोकांनी घ्यायला हवी मंडळी. त्याचबरोबर खास करून मिथुन राशीच्या लोकांना येणाऱ्या समस्या किंवा मिथुन राशीच्या लोकांना जाणवणाऱ्या अडचणी, मग त्या बौद्धिक असतील, शारीरिक असतील, मानसिक असतील किंवा कौटुंबिक असतील, अशा कुठल्याही प्रकारच्या अडचणी असतील तर त्या शंका तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. कारण मिथुन राशीच्या लोकांसाठी कुठले उपाय लागू पडतात या संदर्भातला व्हिडिओ आम्ही लवकरच घेऊन येणार आहोत. तुम्ही तुमचे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचारले तर आम्हाला त्या व्हिडिओमध्ये तुमचे प्रश्नसुद्धा समाविष्ट करून घेता येतील. त्याचबरोबर वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, ज्योतिषशास्त्र याविषयी तुमच्याही मनात काही वेगळ्या शंका असतील तर त्या शंकासुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.